आता आपण बघू सब्स्टिट्यूशन मेथड. पहिली मेथड झाली इलिमिनेशन, त्याचे दोन एक्झाम्पल आपण घेतलेले आहे. ठीक आहे, लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये कोएफिशिएंट इंटरचेंज केलेले असतात, ते इलिमिनेशन मेथडचं झालं. आता आपण सेकंड मेथड बघू सब्स्टिट्यूशन मेथड. सब्स्टिट्यूशन नावावरून त्याचा अर्थ आहे सब्स्टिट्यूशन. जसं क्रिकेटमध्ये आता 11 प्लेयर खेळतात. ठीक आहे, म्हणजे मी सपोज सब्स्टिट्यूट झालो म्हणजे काय, माझ्या ठिकाणी एक दुसरा खेळाडू मैदानावर आला. ठीक आहे, म्हणजे मी बाहेर गेलो माझ्या ठिकाणी दुसरा आला, त्याला म्हणतात सब्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण सब्स्टिट्यूशन मेथडमध्ये पण असंच आहे, म्हणजे एक व्हेरिएबलच्या ठिकाणी दुसरा व्हेरिएबल सब्स्टिट्यूट होतो. अलक्षण यासाठी काय करावं लागते, जे इक्वेशन दिलेलं असतात त्या दोघांपैकी एक इक्वेशन आपण सिलेक्ट करायचं. कोणताही एक इक्वेशन काय करायचा, सिलेक्ट करायचा, एकतर फर्स्ट किंवा सेकंड. मग त्याच्यापासून काय करायचं की एका व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म मध्ये काढायची. वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म मध्ये काढायची. जसं फॉर एक्झाम्पल कसं, एक्स प्लस वाय इक्वल टू 10 असेल तर आपण वायची व्हॅल्यू कशी घेतो, एक्स तिकडे घ्या ते मायनस होतील, म्हणजे वाय इज इक्वल टू 10 मायनस एक्स, म्हणजे वायची व्हॅल्यू मिळाली एक्सच्या टर्म मध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर आता ज्या इक्वेशन वरून, सपोज इक्वेशन वन वरून आपण वायची व्हॅल्यू काढली. ठीक आहे, तर हे वायची व्हॅल्यू कशामध्ये सब्स्टिट्यूट करायची, दुसऱ्या इक्वेशन मध्ये. ज्या इक्वेशन वरून वायची व्हॅल्यू मिळवलेली आहे, ठीक आहे, त्या इक्वेशन मध्ये सब्स्टिट्यूट न करता दुसऱ्या इक्वेशन मध्ये सब्स्टिट्यूट करायची. ठीक आहे, म्हणजे याच्यातून काय होतं, वाय निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी कोण येतो, एक्स सब्स्टिट्यूट होतो, म्हणून त्याला म्हणतात सब्स्टिट्यूशन मेथड. ठीक आहे, एक्झाम्पल बघू, 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. सोल्युशन मध्ये दिलेल्या इक्वेशनला 1, 2 म्हणून द्यायचं. 5x - 3y = 8 याला म्हणा इक्वेशन नंबर 1 आणि 3x + y = 2 इक्वेशन नंबर 2. काय होतं, पहिली स्टेप काय होती, इक्वेशन सिलेक्ट करायची की आपल्याला कोणत्या इक्वेशन वरून वायची व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे, आता जो इक्वेशन सोपा वाटत असेल तो तुम्ही घेऊ शकता. जसं आता हा इक्वेशन सोपा वाटतोय कारण की याच्यामध्ये कोणतं डिवाइड वगैरे करण्याची गरज नाही आहे, वायचं कोएफिशिएंट एकदम सिंपल आहे, 1 आहे. ठीक आहे, म्हणजे काय करायचं, इक्वेशन नंबर 2 आपण सिलेक्ट केला. मग असं म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट, इक्वेशन 2 लिया 3x + y = 2. मतलब वाय आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे, वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म मध्ये काढायची, एक्सच्या फॉर्म मध्ये. मला 3x चं एक वेगळी टर्म दिसते, त्याला त्या साइडला घ्या, म्हणजे इथे फक्त वाय दिसला पाहिजे, या साइडला फक्त वाय दिसला पाहिजे, मग 3x ची टर्म त्या साइडला घ्या. ठीक आहे, देयरफॉर वाय इक्वल्स टू हा 2 एज इट इज, 3x ची टर्म प्लस आहे, त्या साइडला ती मायनस होईल, म्हणजे वायची व्हॅल्यू मिळाली एक्सच्या फॉर्म मध्ये, एक्सच्या टर्म मध्ये. ठीक आहे, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. लक्षात, ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपण कुठून काढलेली आहे, इक्वेशन 2 वरून. आता या स्टेपवर यायचं. ठीक, आता आपण इक्वेशन 2 वरून ही व्हॅल्यू काढलेली आहे वायची व्हॅल्यू, तर या व्हॅल्यूला म्हणजे वायच्या व्हॅल्यूला त्याच इक्वेशन मध्ये सब्स्टिट्यूट नाही करायचं, दुसरा कोण आहे हा इक्वेशन, याच्यामध्ये सब्स्टिट्यूट करायचं. ठीक आहे, सब्स्टिट्यूटिंग म्हणायचं असं, सब्स्टिट्यूटिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. ठीक आहे, ठीक आहे, आता इक्वेशन 3 इक्वेशन 1 मध्ये सब्स्टिट्यूट करायचं, म्हणजे काय करायचं, जिथे वाय दिसत असेल त्याच्या ठिकाणी पूर्ण व्हॅल्यू टाकून द्यायची. ठीक आहे, बाकी सर्व ऍज इट इज ठेवायचा. देअरफॉर इक्वेशन लिहा 5x - 3y = 8, हा इक्वेशन 1 दिला आपण. याच्यामध्ये आपण काय करतोय, इक्वेशन 3 टाकतोय, सब्स्टिट्यूट करतोय, म्हणजे याच्यामध्ये जिथं वाय दिसेल ना तर वायच्या ठिकाणी आपण म्हणजे वायला बाहेर काढू आणि याच्या ठिकाणी कोण टाकू, 2 - 3x. ठीक आहे, म्हणजे इथून वाय निघून जाईल. ठीक आहे, सब्स्टिट्यूशन मध्ये असं असतं ना, एक निघून जातो त्याच्या ठिकाणी दुसरा येतो.
वाय निघून जाईल तसे ठिकाणी टू मायनस थ्री एक्स येईल. देअरफोर बाकीचे सर्व टाइम ऍज इट इज, फाईव्ह एक्स ऍज इट इज मायनस थ्री इंटू हा वाय, वायच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं, टू मायनस थ्री एक्स आणि पुढे इक्वल्स टू एट. बघा त्याच्यामध्ये वाय निघून गेला त्याच्या ठिकाणी कोण आला, टू मायनस थ्री एक्स त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, हे असं सबस्टिट्यूशन मेथड आहे. आता याच्यामध्ये एकच व्हेरिएबल दिसतोय, सिम्पल इक्वेशन आहे, सॉल्व्ह करून घ्या. हे फाईव्ह एक्स ॲज इट इज, हां आता हे मायनस थ्रीने ब्रॅकेट मल्टिप्लाय करा, मायनस थ्री, मायनस थ्री इंटू टू मायनस सिक्स, त्यानंतर मायनस थ्री इंटू मायनस थ्री एक्स, आपल्याला माहिती आहे मायनस इंटू मायनस प्लस थ्री इंटू थ्री एक्स नाईन एक्स आणि इक्वल्स टू एट. ठीक आहे, ॲडिशन करू, चला फाईव्ह एक्स प्लस नाईन एक्स, फाईव्ह एक्स प्लस नाईन एक्स फोर्टीन एक्स मायनस सिक्स इक्वल्स टू एट. फाईव्ह एक्स प्लस नाईन एक्स इक्वल टू फोर्टीन एक्स मायनस सिक्स. आता मायनस सिक्स त्या साईडला घ्या, ते प्लस होतील. देअरफोर फोर्टीन एक्स इक्वल्स टू एट ॲज इट इज मायनस सिक्स, तिकडे झाले प्लस सिक्स. देअरफोर फोर्टीन एक्स इक्वल टू एट प्लस सिक्स फोर्टीन. ठीक आहे, चला फोर्टीन एक्स इक्वल टू फोर्टीन, मग आता फोर्टीन इकडे मल्टिप्लाय त्या साईडला घ्या, त्या साईडला ते डिवाइड होतील. देअरफोर एक्स इक्वल्स टू फोर्टीन आणि अपॉन फोर्टीन, हा मल्टिप्लायचा फोर्टीन तिकडे डिवाइड झाला, फोर्टीन वनचा फोर्टीन एक्स इक्वल टू वन, व्हेरिएबलची व्हॅल्यू आली एक्स इक्वल टू वन. ठीक आहे, आता वायची व्हॅल्यू काढायची आहे. वायची व्हॅल्यू काढण्यासाठी डायरेक्टली इक्वेशन नंबर थ्री यूज करायचा, त्यांची याच्यामध्ये वायची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते. ठीक आहे, सबस्टिट्यूटिंग सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू वन इन इक्वेशन थ्री. ठीक, ज्याच्यामध्ये आपण आता बघा x ची व्हॅल्यू मिळाली ना, तर x ची व्हॅल्यू कशामध्ये टाकायची, थर्ड इक्वेशन मध्ये टाकायची. ठीक आहे, देअरफोर थर्ड इक्वेशन y इक्वल टू टू मायनस थ्री एक्स. ठीक आहे, मग आता x ची व्हॅल्यू वन टाकू, देअरफोर y इज इक्वल टू टू मायनस थ्री इंटू वन. देअरफोर y इक्वल्स टू टू मायनस थ्री वन जा थ्री, देअरफोर y इज इक्वल टू टू मायनस थ्री मायनस वन, y इज इक्वल टू मायनस वन, हे मिळालं सोल्युशन. देअरफोर याला ऑर्डर पेयर मध्ये लिहा, देअरफोर x y इक्वल्स टू पहिले x ची व्हॅल्यू वन, नंतर y ची व्हॅल्यू मायनस वन इज द सोल्युशन. सोल्यूशन ते हे आहे सबस्टिट्यूशन मेथड, एकदम सिंपल मेथड आहे. आलं लक्षात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता तुम्ही. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त.